मी आता आहे मुंबईतील चित्रनगरीमध्ये, म्हणजे हा जो रस्ता आहे तो चित्रनगरीकडे जातो, मुंबई फिल्म सिटीकडे जातो हा रस्ता। हे आहे एकता नगर, नमस्कार मंडळी, विशाल गोपाने यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। मंडळी, आज मी आहे मुंबईतल्या गोरेगाव पूर्व येथील एकता नगरमधील श्री स्वामी समर्थ यांच्या मठात। तर आज त्रिपुरारी पौर्णिमेचा कार्यक्रम आहे किंवा दीपोत्सव आहे, तर दीपोत्सवानिमित्त मला बोलवण्यात आलं होतं। तर त्या दीपोत्सवाची तयारी बाहेर सुरू आहे, तर आज या मठात हे जे मठ आहे ते माझ्या मामांचंच आहे, अशोक गुराम माझ्या मामाचं नाव आहे। तर हे मामाचं माझं मठ आहे आणि दीपोत्सवाचा कार्यक्रमाची थोडीफार तयारी झालेली आहे, तर ते आपल्याला बघायचंच आहे। तर तो संपूर्ण ब्लॉग मी तुम्हाला दाखवणार आहे, परंतु आज जे माझे मामा आहेत, मामा मामी, ते सध्या उपस्थित नाही आहेत, कारण त्यांना काही कारणांमुळे गावी जावं लागलं आहे। तर ते अनुपस्थित आहेत, पण ते आज नाही आहेत, त्यामुळे कुठेतरी खंत वाटते की ती आज त्यांच्याशी भेटायला मिळालं नाही, बोलायला मिळालं नाही। तर त्यांच्यासाठी हे छोटंसं सरप्राईज असेल, कारण मामाला माहित नाही आहे की मी इथे आलो आहे, आणि हा व्लॉग त्यांना गावी नक्कीच बघायला भेटेल। तर जाऊयात आता दीपोत्सवाच्या कार्यक्रमाला, कारण बाहेर तयारी सुरू आहे, तर आपण आता बाहेर जाऊ। इथे दीपोत्सवाची तयारी सुरू आहे, सगळे मंडळी दिवे भरण्याचे, दिवे वाद घालण्याचं काम सुरू आहे इथे जोरदार। लहान मुलं देखील उत्सुक आहेत या कार्यक्रमासाठी, तर लहान मुलं देखील दिवाची तयारी करत आहे। आणि इथे आम्ही नाव लिहिलेलं आहे श्री स्वामी समर्थ, तिथे आम्ही खडूने लिहून घेतलं, आता त्याच्यानंतर मध्ये दिवे आम्ही लावणार आहोत। आणि इथे श्री स्वामी समर्थांची प्रतिमा आम्ही रेखाटली आहे आणि त्यामध्ये आम्ही आता फुलं ठेवत आहे, फुलांची पाकळ्या। गेली 1.5 वर्ष आपण COVID-19 प्रादुर्भावामुळे दीप प्रज्वलन किंवा त्रिपुरारी पौर्णिमा हा कार्यक्रम साजरा करू शकलो नाही, तर यंदा आपण त्रिपुरारीचा कार्यक्रम करत आहोत। तर त्यासाठी आपल्या मठातले ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांच्या हस्ते आजचा दिवा आहे ते पेटवतील।
तर त्यांच्या हस्ते हा पहिला दिवा मानाचा तो त्यांच्या हस्ते पेटवण्यात येत आहे. इथे आपण आता दीप प्रज्वलनासाठी सुरुवात केलेली आहे. आपण बघू शकता Ah!
तर मंडई हे जे मठ आहे ते निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं आहे, म्हणजे गोरेगाव फिल्म सिटी आणि जे आरे कॉलनी आहे किंवा आरेचं जे गार्डन आहे आले तर आरेचा तलाव, तर या मधोमध हे वसलेलं आहे हे जे मठ आहे ते। तर हे मठ गोरेगाव पुराच्या एकता नगरमध्ये आहे। तर ह्याचं जे लोकेशन आहे या मठाचं ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। तर आजचा जो दीपोत्सवाचा कार्यक्रम आहे तो तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा, आणि आवडला तर नक्कीच लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कळवत राहा। तर मंडई जे आजचे जो म्हणजे ह्या मठात जे होणारे कार्यक्रम आहेत किंवा काही विविध कार्यक्रम या मठात होत राहतात, तर या मठातील कार्यक्रम मी तुमच्याकडे पोचवत राहीन अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो। कारण ह्या मठात माझं कमी येणं होतं, कारण काय माहीत नाही आहे मला, पण स्वामींच्या आशीर्वादाने मी नक्कीच तुमच्याकडे वेगवेगळ्या कार्यक्रमाचे व्हिडिओज तुमच्याकडे पोचवत राहीन। आणि नक्कीच या मठाला भेट द्या, आणि ओळख तर आहेच कारण माझा मामाच आहे, जर अशोक गुराम हे माझे मामा आहेत तर तुम्ही त्यांच्याशी संवाद साधू शकता। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला दीपोत्सवाचा हे मला कमेंट करून नक्कीच सांगा, आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया जास्तीत जास्त पोहोचवत राहा, जास्तीत जास्त लोकांना आपलं जे चॅनल आहे आपले जे व्हिडिओज आहेत ते पोहोचवत राहा। आणि जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात अशाच छान छान नवनवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, घरी राहा आणि सुरक्षित राहा।